रेंज का राहते कार्ड ये तुम जब भी येते नहीं आमादा नहीं मित्र होता है छुपा के ठेवा म्हणजे कार्ड कुठे लोग जा कार्ड नको असेल मुंबईत गाडा येतो काय त्या गाड्या लटकवत येत असते आजच्या पैशांमध्ये तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण पंढरपुरात आहोत. बरेच दिवस हा विषय तळ्यात मळ्यात होता, हा व्हिडिओ काढायचा का नाही काढायचा, हा विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा का नाही पोहोचवायचा, कारण हा व्हिडिओ बघून बरेच जणांना वाईट वाटणार आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. बरेच जणांना वाईट का वाटणार आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेल, पण सर्वप्रथम ह्या ठिकाणी दोन वयोवृद्ध आजोबा आहेत, एकशे आहेत, यांना कुष्ठरोग नावाचा आजार आहे आणि त्या ठिकाणी एक आजोबा आहेत, ते वयाच्या मानानं थकलेले आहेत. ह्यांचीही माहिती घेऊ, त्यांचीही माहिती घेऊ. आणि आज जवळपास मी यांना बरेच वर्ष झालं बघतोय, पंढरपूर स्मशानभूमी इथं आहे, कोणाच्या अंत्यविधीच्या का अंत्यविधीला आल्यानंतर यांच्यावर नजर न चुकता पडतेच. पण बरेच दिवस झालं, एक दोन नाही कमीत कमी 5-6 वर्ष झाले हे लोक बेवारस अवस्थेत ह्या ठिकाणी आहे. तर का कारण काय आहे यांना बेवारस अवस्थेत येण्याचं कारण काय आहे, आजपर्यंत यांना कोणीच का आधार देऊ शकलं नाही, ह्या सगळ्याची माहिती मी आज घेतलेली आहे. 100% माहिती माझ्याकडे आल्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला सर्वप्रथम वेळ न घालवता यांची माहिती घेऊ. बेवारस होण्याची वेळ का आली हा मुद्दा लय महत्वाचा आहे, आणि आजपर्यंत यांना आश्रम मध्ये कोणीच का नेलं नाही हा खूप मोठा मुद्दा आहे. वृद्धाश्रम असतील, अनाथाश्रम असतील किंवा बेघर केंद्र असतील, आधार देणं गरजेचं आहे, पण आधार कोणीच दिलं नाही. तर आधार का देत नाही ते सुद्धा कारण माझ्यापर्यंत आलेलं आहे. तेही कारण मी तुम्हाला सांगणार आहे की या अशा लोकांना आधार कोणीच का देत नाही. हे दोन तर हे आता पंढरपूरले विषय झाले, पण असे बरेच लोक अख्ख्या महाराष्ट्रात आहेत की ज्यांना कोणीच आश्रम मध्ये घेत नाही. तर ह्या गोष्टीसाठी मी त्या जागेपर्यंत पोहोचलो की आधार का तुम्ही देत नाही, या गोष्टीची शहानिशा मी केलेली आहे. तर आधार का देत नाही हे जर मी कारण तुम्हाला सांगितलं तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुमच्या. तर चला सर्वप्रथम यांची माहिती घेऊया. आजोबा काय हो, नाव काय तुमचं? रमेश पांडुरंग गायकवाड. रमेश पांडुरंग गायकवाड. हा. गाव कुठलं तुमचं? खंडाळा. खंडाळा कुठला? सातारच्या आहे तिकडचा. साताराच्या तिकडचा खंडाळा. हा. तुम्ही किती वर्ष झाले येत आहे? मी आता वारे फोरता येतो. असे तुम्हाला रोडच्या कडेला किती वर्ष झालं राहताय? 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्षे? हो. तुमच्या दवाखान्याचा तुम्हाला आजार कुठला आहे? कुष्ठरोग. कुष्ठरोग आहे. दवाखाना असेल, आश्रम असेल, तिथं कोणी नेलं आहे तुम्हाला? नाही नेलं. का नेलं नाही? ह्या रोगामुळे बीच काही आम्हाला होईल. पण तुम्हाला कुष्ठरोग आहे त्यांना होऊ नये म्हणून ह्या भीतीनं तुम्हाला कोणी नाही ना नेह नाही. लाजीरवाणी गोष्ट आहे का नाही? हा. कळलं पाहिजे त्यांना, कळलं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. तुम्हाला झालाय? हो. कसं काय, काय विषय? काय चट पडलं आय म्हणली देवीच आहे ती. मला काय माहिती तेव्हा चट पडलं तेव्हा. आता तुम्हाला मुलं बाळ भाऊ बहीण नातेवाईक कोण आहेत का? नाही नातेवाईक काही, पण चुलत नातेवाईक काय त्याचा फायदा? जमीन जुमलं काय नाही का तुम्हाला? आहे ना. कुठं आहे? गावी. जमीन आहे गावी? हा. कुणा नाव आहे? माझे नाव. किती जमीन आहे? 5 एकर. 5 एकर जमीन? हो. खंडाळा साताऱ्यात? हो. होय. तिथलं तुमचं नाव काय पूर्ण? रमेश पांडुरंग गायकवाड. ते गावात तुम्हाला ओळखत असतील की? हा ओळखतात की. जमीन कोणापाशी आता? आता जमीन भाच्याला दिली खायला. आणि तुम्ही असं राहताय? हो. जिथं राहत नाही का? नाही राहत. का राहत नाही? एकल्या घरात कसं राहायचं? मग आता इथं एकलाच आहे की तुम्ही? अरे ते माणसं आहे ती नरड दाबून टाकतात मेला ह्या रोगानं म्हणून. म्हणजे भीतीपोटी तुम्ही घर सोडले? हो. बरोबर आहे का? हा. आता आम्हाला तर वाटतं तुमच्या आश्रम मध्ये राहायची सोय व्हावी. हो. पण हिथच काय तर पूर्ण महाराष्ट्रात बेवारस आणि मनोरुग्णासाठी आश्रम नाही. का नाही ह्याचं कारण माझ्यापाशी आले. हे कारण मी आपल्या जनतेला नक्कीच सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर तुमची बाईट घेतली, त्या आजोबांची पण बाईट घेतो, त्यांचं काय म्हणणं येते बघतो.
आणि आपल्या दर्शकांना किंवा आपले जे व्हिडिओ बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना या विषयी मी नक्कीच माहिती देतो. तुम्हाला काय बोलायचं ह्याबद्दल? मला सांग. मला काय नाही बोलायचं. तुम्हाला आदर झाला, कोण आदर देत नाही, आश्रमची सोय नाही, सरकारकडनं काय अपेक्षा आहे का तुमची? काही नाही. सांभाळाय न्या, आश्रम मध्ये न्या. नाही, इथंच बरं आहे. नको राहायला आश्रम मध्ये. नाही, आश्रम मध्ये राहीन की राहणार का? मग तीच अपेक्षा विचारतो तुम्हाला. हो, राहायला काय झालं, कुठे तरी राहायचंच आहे. राहण्याची सोय केली आश्रम मध्ये तर नक्कीच राहील म्हणते. पण सध्या तुम्ही पाहू शकता पंढरपूर मशान भूमीच्या बाहेर हे सार्वजनिक शौचालय आहे, त्याच्या खाली हे पार्किंग बेस आहे, त्या पार्किंग बेस मध्ये हे व्यवहार संस्थेत आहेत. बरोबर आहे का? तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या पहिल्या आजोबांचं तुम्हाला मी माहिती करून दिलेली आहे आणि दुसऱ्याही आजोबांची माहिती मी तुम्हाला करून देतो. आणि हा विषय ह्याला कोणच का आश्रम मध्ये घेत नाही हा विषय मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा, व्हिडिओ लय महत्वाचा आहे आणि अन्यायाला वाचा फोडणारा व्हिडिओ आहे असं जर म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. तर चला दुसऱ्या आजोबांची गाडी घेऊ. आलो का? इथले इथेच घाण करते. ऐकू येते का? ऐकू येते का? नाव काय तुमचं? पांडुरंग विठोबा डांगे. पांडुरंग विठोबा डांगे. गाव कुठलं? गाव गाव पंढरपूर. पंढरपूरला आहे तुम्ही? पंढरपूर कुठं राहत होता? संत पेठेत. संत पेठेत घर आहे का तुमचं? तिथं घर नाही, भाड्याचं असतं. भाड. तुमची मुलं कोण? नाही, सगळे वारले. मी एकटा. बायको, भाऊ, बहीण? कोणी नाही. कुठे गेले ते? देवाघरी. सगळेच? कसं काय? देवाघरी माझे माझ्या माझ्या मग काय. बर, तुम्ही आता किती वर्ष झाली इथं राहताय? 3 वर्ष झाली इथं. हा, 3 वर्ष झाली इथं. तुम्हाला कोणी आश्रम मध्ये न्यायला आला नाही का? कोण नाही. कोण न्यायला आला नाही? कोण चला पण म्हणलं नाही. आता 3 वर्ष तुमचं जेवण खाणं पिणं असंच कोणी तुम्ही काय बस कोणी पाणी दिलं प्यायचं? चालता वगैरे येत नाही तुम्हाला? चालता येत नाही. चालता आलं असं मग काय? गोच्यानी खरं आपण काय दोन्ही पाय. बर, कुठं जाणार? चालता येत नाही खरं. तुम्हाला राहायची सोय केली तर राहाल का? आश्रम मध्ये राहायची सोय जर केली तर राहाल का? आश्रम मध्ये म्हणलं मग संडास सोय पाहिजे, सगळी पाहिजे. संडास बाथरूम असणार की? बाथरूम मध्ये जाता येत नाही. स्वतःही स्वतः असंच बसायला लागत असं? त्यामुळे येत नाही तुम्हाला. म्हणजे स्वतःच काम स्वतः करत नाही. बरोबर आहे का? म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतः निगराणी स्वतः राहू शकत नाही, त्यामुळे यांच्यावर ही वेळ आली. आश्रम मध्ये कोण काय घेत नाही तर स्वतःच काम स्वतः करत नाही असं त्यांचं म्हणणं येते. आश्रम मध्ये नाही नको. उद्या दवाखाना पाणी कोण बघायचं? कोण नाही. हाय परमेश्वर पांडुरंग. पांडुरंग हाय म्हणून तर चाललंय हो सगळं. नाहीतर असल्या कलियुग मध्ये काही शक्य आहे का राहणं? काय नाही. पांडुरंगाची लीला आहे म्हणून चाललंय सगळी. पांडुरंगाचा माझ्या भक्ती आहे त्यावर तुम्ही फोटो बघायचे की? पांडुरंगाचा रोज उदबत्ती लावतो. रोज उदबत्ती लावता? पाया पडतो. बस सुखी ठेव फक्त. बस तर आता तिथलाच विषय नाही हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात अशा व्यवहार असं लोकांना कोणाच आश्रम मध्ये घेत नाही. का घेत नाही तर स्वतःची काम स्वतः करत नाही हाच विषय आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या आजोबांची तुम्हाला आपण माहिती दिलेली आहे. पांडुरंगाचं आशीर्वाद आहे म्हणून सगळं चाललंय असं त्यांचं म्हणणं येते. असेल ते खायचं दिलेल्या लोकांनी खायचं प्यायचं आणि इथंच राहायचं. पण हॉस्पिटल दवाखान्यात जायची वेळ अजूनपर्यंत आली नाही. काही लोकांना काचत राहून डेंग्यू मलेरिया सारखा आजार होतो पण एवढ्या गहनीत राहून ह्याला आजार नावाचा प्रकार नाही. याला चमत्कारापेक्षा कमी गोष्ट नाही हे तुम्ही लक्षात घ्या. आता राहिला विषय ह्या दोन माणसांचा. ह्या माणसांना आजपर्यंत कोणीच का आश्रम मध्ये घेतलं नाही. तर मित्रांनो, दोन्ही आजोबांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि माहिती ऐकून नक्कीच वाईट वाटलं की ते आजोबा 3 वर्ष झालं, हे आजोबा 12 वर्ष झालं, बेवारस अवस्थेत आहे. तर महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की ह्या लोकांना
महाराष्ट्रात बरेच वृद्धाश्रम आहेत, बरेच अनाथाश्रम आहेत, बरेच बेघर निवारण केंद्र आहेत, पण ह्या लोकांना तिथं ऍडमिशन का दिलं जात नाही ह्या गोष्टीपर्यंत आपण गेलतो। तर त्यांचं असं म्हणणं येते की ही लोक स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना ऍडमिशन देत नाही। तर हाच विषय नाही, ज्या वेळेस आश्रममध्ये किंवा कुठल्या बेघर केंद्रात किंवा वृद्धाश्रमात त्यांना भरती केलं जातं, त्यांना स्वतःचं काम स्वतः करणे किंवा त्या आश्रम मधलं एखादं काम त्यांना दिलं जातं वाटून की तुम्ही आज झाडाला पाणी मारा, तुम्ही आज झाडू मारा, अशा बेसिस काहीतरी तिथं पद्धत असते। पण हे लोक स्वतःच काम स्वतः करू शकत नाही तर तिथलं काय करणार आहे? सर्वात प्रथम कारण हेच आहे की अशा लोकांना आश्रम मध्ये का घेतलं जात नाही, कारण ते लोक स्वतःचं काम स्वतः करत नाहीत। हा सगळ्यात मोठा विषय। तर स्वतःचं काम जर हे स्वतः करू शकले असते तर कोंबून खाल्लं असतं। स्वतःचं काम जर स्वतः करू शकत असले तर लेकरा बाळाने याला रोडवर आणून सोडलंच नसतं। मग हा कुठला न्याय आहे की स्वतःचं काम स्वतः करत असला तर आश्रम मध्ये राहावा नाही तर रोडला जाऊन राहावा? हे सरासर चुकीचं आहे। हा व्हिडिओ मित्रांनो एवढा व्हायरल करा, प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे। ह्या लोकांसाठी काय करणार आहे? ज्याला मतदानाचा अधिकार आहे तोच माणूस आहे का? हा विषय मनाला भेडसावत आहे। तर दुसरा विषय, यांना आश्रम मध्ये कोण घेत नाही कारण हे स्वतःची काम स्वतः करत नाहीत। मग वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल, सर्वप्रथम वृद्धाश्रमावर बोलू। वृद्धाश्रम कोणासाठी आहे? ज्या मुलांना त्यांचे आई बाप जड झाल्यात त्या मुलांसाठी वृद्धाश्रम आहे का? आई बापांना वृद्धाश्रमला नेऊन सोडायचं आणि त्या आश्रम मध्ये महिन्याला जाऊन पावती फाडायची 5,000 ची 10,000 ची, त्यासाठी वृद्धाश्रम आहे का? सरकारला एक कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्रात जेवढे वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रम मध्ये एक सर्वे राबवावा की त्या वृद्धाश्रम मध्ये किती बेवारस माणसं आहेत, आणि त्या आश्रम मध्ये बेवारस माणसं आहेत तर त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, ते कुठनं आणले गेले? जर का त्यांची मुलं त्यांचे नातेवाईक जर कुठं उपलब्ध असतील तर पोलिसांची मदत घेऊन त्या माणसांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडावं, कारण हे जगणं योग्य नाही। आपण विचार सुद्धा करू शकत नाही ते ही लोक भोगतायत। मग माझा स्पष्ट असा म्हणणं आहे की वृद्धाश्रम कोणासाठी आहेत, अनाथाश्रम कोणासाठी आहेत, बेघर निवारण केंद्र कोणासाठी आहेत हे आम्हाला सांगावं, कारण ह्या लोकांना जर तुम्ही आधार देणार नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। स्वतःची कामं स्वतः करत नाही म्हणल्यावर द्या सोडून विषय, असा विषय झालेला आहे। तर मी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय, महाराष्ट्रात रोडच्या कडेला बेवारस माणूस अशा अवस्थेत तर दिसणार नाही, ह्याचीच काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रातलं पहिलं बेवारस मनोरुग्णाचं आश्रम आपण उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, आणि ज्या वेळेस हे आश्रम होईल त्यावेळेस हे माणसं रोडवरती दिसणार नाही। थोडीफार आर्थिक अडचण आहे नक्कीच, त्या आर्थिक अडचण सुद्धा कालांतरनं निघून जाईल, पण हा विषय तळपायाची आग मस्तकात घालवणार आहे। व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त व्हायरल करा। ह्या लोकांसाठी हे तर पंढरपुरातले दोन व्यक्ती झाले, पूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी अशी लोक भरपूर आहेत, त्यांच्यासाठी आजपर्यंत कोणीच काय केलं नाही। व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की वाचा फोडणं गरजेचं आहे, त्या लोकांसाठी कोणीच काय करत नाही म्हणून आपण पण काय नाही केलं पाहिजे अशातलं म्हणणं असते। तुम्ही जरी काय करू शकत नसला तुम्ही फक्त व्हिडिओ व्हायरल करा, जबाबदार लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा, त्यांना का आश्रम मध्ये आधार दिला जात नाही, स्वतःची कामं स्वतः करत शकत नाही, हा कारण योग्य मला वाटत नाही। तर आज करणार नाहीत, उद्या करतील, परवा करतील, 10 महिन्यानं करतील, 1 महिन्यानं करतील, पण स्वतःचं काम स्वतः करतील। स्वतःला त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, सकाळी उठा, बाथरूमला जावा, आंघोळ करा, हे आपण सांगितलं तरच ते करतील, नाही सांगितलं तर काय? जनावर सुद्धा शिकत नाही, आपण नाही शिकवलं तर इतर माणसं आहे ती, सांगितलं तर नक्कीच ऐकतील। ह्या व्हिडिओ मधनं जर बोलता बोलता काही चुकीचं बोललो असेल किंवा माझ्या शब्दांमुळे कोणाचं मन दुखावलं असेल तर लहान भाव समजून नक्कीच माफ करा, आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचं आश्रम उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं योगदान आम्हाला नोंदवा, तुम्हाला डिटेल माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू, आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचं आश्रम आपण नक्कीच उभा करू। ह्याच अपेक्षेनं आज तुमची रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।